अरे ते पत्र वर पडले रे पाणी जाऊन झाले तिथे पलीकडच्या साईडला जरा नावा की आणि खाली काहीतरी असतो हे आपल्या समोर मागे कोपरा जात आहेत ना तिथं अजून बघून ¡Gracias!
कधी लागले आग तर तसं बरंच लागले दहा पंधरा मिनिट लागले खरं एवढं मोठं आग लागल्या लहान लहान मुलं असतात आमच्या घरात आम्ही कामाला जातोय घरात जीव गेला सगळ्यांचा आमच्या सगळ्यात जीव वीस वर्ष झाले तर त्यांचं सगळं आम्ही हलवा हलवा म्हणजे त्यांनी हलवायला तयार नाहीत कितना हलवायला पाहिजे चार दिवस वास येत होती एवढं त्रास झाला मला कुत्रा मला चार दिवस झाला लहान मुलं राहत्यात कुत्रा काढा मेले म्हणत काढत नाही ते काढायचं हलवायला पाहिजे बघा स्वच्छता पण ठेवत नाही आमचं सगळं नुकसान झालं आमच्या मालकाचं नुकसान झालं घर मालक सगळं नुकसान झालं आमचं नुकसान भरून द्यायला पाहिजे त्याने आम्हाला तुम्ही कंप्लेंट करणार आहे आमचं काय काय खराब झालं ते सगळं त्यांनी भरून द्यायला पाहिजे त्याने आम्हाला जुना कुप्पाड रोड येते आज दुपारी भीषण आग लागल्या झाली एक या नागरी वस्तीमध्ये एक क्रॅपचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमुळं या भागामध्ये मोठी आग लागली सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही पण गेली अनेक वर्ष झाली इथल्या नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचं गोडाऊन आपण हलवलं पाहिजे तरी आमच्या सर्व या नागरिकांच्या वतीनं आमची मागणी आहे की हे गोडाऊन येऊन त्वरित हलवण्यात यावं व आम्ही रीतसर इथल्या सर्व नागरिकांमधून आता आम्ही पोलीस कंप्लेंट करणारच आहे आणि गोडाऊन जर हलवण्यात आलं नाही तर इथून पुढची नागरिकांच्या दृष्टीने आम्ही घेऊन त्या ठिकाणी महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल तसंच धरणे आंदोलन करण्यात येईल हे गोडाऊन 8 दिवसाच्या आत महापालिकेने जमीनदोस्त करावं इथल्या नागरिकांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी त्वरित पावलं उचलावीत ही समस्त या राजीवनगर या भागातील नागरिकांच्या वतीनं मी मागणी करत आहे तिथून काढा म्हणून आम्ही लागलो आहे मागे ही आग लागण्याची शक्यता भरपूर वेळ होती आज लागली आहे माझ्या घरचं भरपूर नुकसान झाले माझ्या भाडेकरूंचं नुकसान झाले तर ही तिथले लोकांच्या सुरक्षेसाठी हे सगळं पेटलं जर असतं त्वरित आलं त्यामुळं त्यांना थांबलं आणि जर पेटलं असतं तर सगळ्या लोकांचं नुकसान झालं असतं तरी माझी नुकसान भरपाई मिळालं मंगळवार बाजार या ठिकाणी असणाऱ्या तुकाराम पवार यांच्या स्क्रॅपच्या गोडाऊनला आता दुपारी 1 दरम्यान अचानकपणे आग लागलेली होती या आगीमध्ये त्यांच्या दुकानामध्ये स्क्रॅपच्या दुकानामध्ये असणारं मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिक पारदान तसेच जळाऊ मटेरियल ऑइलचे बॅरल वगैरे फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आगीचं स्वरूप हे रौद्ररूप होतं या ठिकाणी आम्ही आल्यानंतर सत्वर आगीचं कंडिशन बघतात 3 अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी घेऊन सदर ठिकाणी हजर झालेलो आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी न होऊ देता सदर आगीवर आम्ही नियंत्रण मिळवलेलं आहे शेजारील काही घराचे नुकसान झाले शेजारी जे असणारी आरसीसी इमारत जी आहे ती पूर्णपणे आगीच्या उष्णतेमुळं पूर्णपणे एक बाजू त्याची पूर्ण कमकोत झालेली आहे त्या इमारतीचा सर्व गिलावा किंवा बाकीचं जे काही ॲल्युमिनियम स्लायडिंग डोअर वगैरे आहे फॅब्रिकेशनची ग्रिल वगैरे आहेत ते पूर्णपणे वितळून म्हणजे खराब झालेले आहेत